सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित दीपावली तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव संपादित सृजन या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांकाचा सन्मान पटकाविला आहे. राज्यस्तरीय विजेत्या दीपावली या अंकाला 1,00,000 रुपये व सन्मान चिन्ह तर रायगड जिल्हास्तरीय विजेत्या सृजन या अंकाला 40,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका निरीजा यांच्यासह समारंभपूर्वक गौरविण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात स्पर्धेचे आयोजक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, स्पर्धा समन्वय दीपक म्हात्रे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय टी देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, परीक्षक अविनाश कोल्हे यांच्यासह विविध दिवाळी अंकाचे संपादक, लेखक, साहित्यिक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार आदी जण उपस्थित होते. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वपार चालत असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकाची निर्मिती व्हावी यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकाच्या 113 वर्षाच्या परंपरेत खंड पडला नाही. त्या अनुषंगाने सन 2023 अर्थात 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत गिरगाव येथील अशोक कोठावळे यांच्या दीपावली अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक गोरेगावच्या अरुण शेवते यांच्या ऋतुरंग, द्वितीय क्रमांक ठाणे येथील शुभदा चौकर यांच्या वयम, पुणेचे मोतीराम पौळ यांच्या अक्षरदानने उत्कृष्ट विशेषांक, अभिराम अंतरकर यांच्या हंस या अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंक, उत्कृष्ट कविता कवयित्री संगीता बर्वे, मौज दिवाळी अंक, उत्कृष्ट कथा इनसायडर लेखक पंकज करुळकर, युगांतर दिवाळी अंक, उत्कृष्ट व्यंगचित्रकार धमाल धमाका दिवाळी अंक, घनश्याम देशमुख, उत्कृष्ट मुखपृष्ठ चंद्रकांत दिवाळी अंक, किरण हळमशेठ, उत्कृष्ट लेख अनिल पाटील चंद्रकांत दिवाळी अंक, लक्षवेधी परिसंवाद ए आयचे जग अक्षर दिवाळी अंक, लक्षवेधी मुलाखत डॉक्टर राजूरकर लय भारी दिवाळी अंक यांनी पटकाविला आहे. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव यांच्या सृजन अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे. द्वितीय क्रमांक विनोद साळवी यांच्या शब्दसंवाद, तृतीय क्रमांक शारदा धुळप यांच्या साहित्य आभा तर उत्तेजनार्थ प्रमोद वालेकर यांच्या दैनिक किल्ले रायगड आणि दीपक म्हात्रे यांच्या आगरी दर्पण अंकाने पटकाविला आहे. उत्कृष्ट कथा असख्या साहित्य विश्व राजेंद्र सोनावणे, उत्कृष्ट कविता कोण असे तू इंद्रधनू विजय इंद्र केशव, उत्कृष्ट व्यंगचित्र विवेक मेहेत्रे साहित्य आभा यांनी पटकाविला आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अविनाश कोल्हे, मंजुषा कुलकर्णी व सुनील धोपावकर यांनी काम पाहिले. गेली काही वर्षे मी रामशेठजी ठाकूर यांचं नाव ऐकत होतो. त्यांच्या नावाच्या आधी माजी खासदार असं एक नाव आहे आणि माजी खासदार किंवा खासदार हे साहित्य क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये इतके रस घेणारे असतात
हे आपण फार क्वचित पाहतो. आमच्या नागपूरमध्ये एक माझी आजी खासदार आहेत, राहितांना माहीत आहे. आणि एखाद दुसरा जर सोडला तर सगळे खासदार हे साहित्य म्हटल्यानंतर अगदी नाक मुरडणारे असतात. आमच्या नागपुरातल्या खासदारांना आणि आमदारांना नागपुरात कोण साहित्यिक आहे या वर्षीच्या अखेर भारतीय साहित्य सणाचा कोण अध्यक्ष झाला हे माहिती नाही आहे. बाकी पुढचं दिवस आहे. आणि अशा याच्यामध्ये 10 वर्ष खासदार झालेला एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती इतक्या आत्मीयतेने काम जॉब करायला लागते, त्यावेळेला त्या माणसाप्रती किंवा त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये जो आदरभाव निर्माण होतो तो खरंच एक अवर्णनीय असतो किंवा तो अमूल्य असा असतो. आणि अशाच माणसांच्या एकूण कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या दातृत्वावर आणि त्यांच्या एकूणच सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेवर हे सबंध विश्व उभसतं हेही नाकारण्यात नाही. मी हे सबंध धावप्रकारात आलो असताना आणि इथे मी येण्याचं किंवा इथे मला निमंत्रित करण्याचं श्रेय हे जयवी भाटकरांचं आहे. जयवी भाटकरांनी मला निमंत्रित केलं आणि त्यांच्यामुळे मी तयार. आणि फार माझ्यावर प्रेम करणारा माणूस, मी कुठे आलो, कुठपर्यंत आलो, विमान नेट आलं की नाही, विमानात बसलं की नाही, विमान नेट उडालं की नाही, इथपासून तर अगदी तुम्ही अटल काय म्हणतात यांनी घ्या इथपर्यंत त्या सगळ्याच्या सूचना त्या माणसांनी केल्या. खरं म्हणजे ते दूरदर्शनचे अधिकारी असताना माझी त्यांची भेट झाली असती अधिक काही माझं भरं झालं असतं. पण सरकारी माणसाचे हात जरा फार बांधलेले असतात, त्यामुळे फार प्रेमी मुक्तपणे करता येत नाही असं म्हणूया. मराठी माणूस हा 3 वेळ जपणारा असतो. पहिला वेळ नाटकाचं, महाराष्ट्रामध्ये जे नाटकाचं वेळ आहे ते इतर प्रांतामध्ये नाही. रंगभूमी भले तिथली फार अग्रेसर असेल पण नाटकाचं वेळ जे आहे ते वेळ मराठी माणसाला अधिक आहे. दुसरं मराठी माणसाचं वेळ जे आहे ते दिवाळीकांचं आहे. आणि तिसरं वेळ आहे ते साहित्य संमेलनांचं आहे. भले आपण साहित्य संमेलन दरवर्षी किती शिवाय देऊ देत, पुन्हा दरवर्षी नवीन नवीन ठिकाणी संमेलन भरत राहतातच. आणि या 3 वेळापैकी 1 वेळ या ठिकाणी आज आपण साजरा करतो आहोत. आणि हा आपल्या एकूणच वाचन संस्कृतीचा आणि आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा असा एक भाग आज झालेला आहे. जे खरोखर हे सुसंस्कृत आणि चांगल्या रीतीनं ज्यांना साहित्याची आवड आहे काहीतरी शिकावं असं वाटतं, काहीतरी चांगल्या गोष्टी असं होतं, भावनिक गोष्टी ज्या आहेत त्या भावनिक गोष्टी अनुभवाशा वाटतात, तर त्यांच्या दृष्टीनं दिवाळी अंक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीनं आज आपण हे दिवाळी अंक दरवर्षी आपण स्पर्धा साजरी केली जाते. मला वाटते 25-26 बक्षिसं दरवर्षी आपण याच्यात देत असून आता माझ्या रिझल्ट नाही जो यावर्षी तर रिझल्ट जो आहे आपण जाहीर केलेला आहोत. उत्तम क्रमांक आहे त्रिवर द्वितीय तृतीय, त्याचबरोबरीनं आणखीन रायगड जिल्ह्याच्या पुन्हा कवी लेखक लघुलेख वगैरे अशा प्रकारे विनोदी साहित्य हे प्रत्येक क्षेत्राकरता आपण ज्या ज्या वेळेला मला नवीन नवीन काही सूचना आल्या की साहेब आता ह्याच्याकरता आपण बक्षीस ठेवूया, त्याच्यावर आपण नवीन नवीन बक्षीस आपण त्याच्यात वाढत गेलेले आहोत. आणि एकंदरीत इतकं परिश्रम घेऊन आपण हे अंक काढतो मला कल्पना आहे. तुम्ही पण एक वर्तमानपत्राचा संपादक असल्या संपादकाने नावं पुरतात आहे म्हणतो एकंदर संपादक असल्या कारणानं मला कल्पना आहे. दीपक म्हणते माझ्या पहिल्यांदा आमच्या रामप्रहर आपला जो अंक आहे त्याचं संपादक होते, मधुकर भावे होते, मटाले साहेब आहेत, हे असे हे बरेचसे चांगले मोठमोठे मला माहीत नव्हतं माझ्याकडे पेपर छापण्याकरता संपादक होऊन ते आले काम करतायत. आणि इकडे येऊन बघतो तर अरे हे तर मुंबई मराठी पत्रकाराचे अध्यक्ष होते, सचिव होते, हे होते, आणि मोठमोठी माणसं ती जी आहेत ती तिथं आमच्या पदवीजवळच आपल्याला त्यामुळं जाणं एकदम म्हणजे सोयीस्कर होतं त्यामुळे झालेलं आहे. आता ह्या पद्धतीनं आपल्याला पाहायला गेला तर माझा संपर्क हा आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी भरपूर आला आहे, संपादकांशी आला आहे. तसं मी आहे मराठीचा विद्यार्थी, बी एला मराठी, एम एला मराठी हे केल्यावर परत मी दगड आणि मातीचे धंदे देत कॉन्टॅक्ट दगड माती त्यात इतका रंगलो की मग 25-26 वर्ष तेच केलं. नंतर राजकारणात गेलो, 2 वेळा खासदार झालं म्हटलं त्याचाही कंटाळा म्हटलं आज जोडले पुन्हा शाळा कॉलेज सुरू केलं. शाळा कॉलेज बऱ्यापैकी चांगले चालतात, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, एटमिक्स कॉलेज वगैरे, लॉ कॉलेज सगळं काही चालतं आपल्याला. तर त्या ह्याच्यात राहून जितका वेळ मिळेल तितका जास्तीत जास्त वेळ मराठी साहित्याला मिळायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून साधारणतः मला आनंद मिळतो.
अगदी कालच्याच दिवशी 20 तारखेला, कालची 20 तारीख ना, मधुबंग 19 तारीख मधुमंगेशकर एक माझ्या घरी आले होते, त्यांचा मी सत्कार केला. त्याच्यावर केशवसुतांचं जे स्मारक काढताय रत्नागिरी, त्याच्यावरती मी निधी दिली 5 लाख. त्यांच्या गावची शाळा होती, तिला मी 5 लाख. मला आपलं हे आवडतं, आपलं बाकी काही नाही, थोडं मन तुम्ही हातभार लावशी, त्याला पुढं लेखण्याचं काम जे असतं ते करतो. माझा वाढदिवस यावर्षी 2 जूनला दरवर्षी होतो. यावर्षी 2 जूनला माझा वाढदिवस साजरा झाला. मोठमोठे कार्यक्रम होत असतात, पण त्याच्यामध्ये मी यावर्षी मात्र एक वेगळा करून ठेवला होता. सर्व जे म्हणजे रायगड जिल्हा मराठी साहित्य संस्कृती जी आहे त्यांच्यामार्फत माझा एक कार्यक्रम ठेवला होता, आणि भरपूर जवळजवळ 400-500 जास्त लोक येऊन त्यांच्याबरोबर मला तो दिवस वाढदिवस साजरा केला. त्याचा मला एक आनंद वेगळ्या प्रकारचा असं मिळाला. सगळ्यात आधी ज्यांना आज या ठिकाणी या 23व्या स्पर्धेच्या अंती पारितोषिक मिळत आहेत त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. आणि त्या सर्वांनाच खरं तर मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. माननीय रामशेठ ठाकूर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहे. मी सन्माननीय या ठिकाणी शोभने साहेबांना सांगू इच्छितो, पण आपण सर्वांना सांगू इच्छितो की वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने घेतला. पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत असताना या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपल्या परीनं सहकार्य करावं, त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन द्यावं या दृष्टिकोनातून आम्ही वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम ते जवळपास 1996 सालापासून आयोजित करत आलेलं आहे. मग शैक्षणिक क्षेत्रात असेल तर विद्यार्थ्यांच्यासाठी कधी शालेय वस्तूंचं वाटप आहे. विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये कुठल्या पद्धतीची अडचण भासते त्यांना शैक्षणिक उच्च शिक्षणासाठी मदत असेल, बिनव्याजी त्यांना दरवर्षी मदत करणं असेल. दरवर्षी नवनव्या विद्यार्थ्यांना आम्ही सहकार्य करत राहतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करत राहतो. करिअर गायडन्स असू द्या किंवा जॉब फेअर आहे याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत राहतो. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून पनवेल तालुका, उरण तालुका या दोनही तालुक्यांमध्ये शाळा कॉलेजेस याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं शैक्षणिक कार्य हे सातत्यानं सुरू आहे. आणि रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून देखील त्याला वेगवेगळ्या पद्धतीची जोड कार्यक्रमांच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं देत आलेलो. क्रीडा क्षेत्राच्या मध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांचं जसं आम्ही आयोजन करतो तसं आता पुलवामामध्ये रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं आहे की जे आता अटल सेतूमुळे मुंबईलाही आता जवळचं झालेलं आहे. 2013 सालापासून या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून अनेक पनवेल तालुक्यातल्या विशेषत्वानं पुलवामा परिसरातल्या नागरिकांना त्यांचं आयुष्य हे निरोगी राहावं, त्यांना क्रीडा क्षेत्रात रुची असेल तर त्यांना त्याच्यासाठी त्यांचा आवड जोपासता यावी याच्यासाठी वेगवेगळ्या खेळाचं स्पर्धांचं आयोजन आणि त्याचबरोबरीनं या सुविधांची यांनी व्यवस्था यामध्ये सुद्धा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याच्या माध्यमातून आम्ही काम करतो. दिवाळी अंक स्पर्धा तशा पद्धतीनं महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त पारितोषिकाचं असं आयोजन जसं करतो त्याच पद्धतीनं दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये राज्य एकांकिका स्पर्धेचं आयोजन हे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या वतीनं आम्ही दरवर्षी आयोजन करतोय. त्यालाही जवळपास आता 10 वर्ष होऊन गेलेली. या पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे सगळं आयोजन करत असताना माननीय रामशेठ ठाकूर साहेब व्यासपीठावरती आहे, सातत्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात जरी काम करत असलो तरी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हे दिवाळी अंक स्पर्धा. त्या माध्यमातून पत्रकार, साहित्यिक यांच्या आपल्याला संपर्कात राहता येत, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना
या स्वीकारण्यामध्ये आम्हाला निश्चितपणानं आनंद होत राहतो आणि त्यामुळे हा कार्यक्रम हा आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि तितका जवळचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाची साथ ही गेली अनेक वर्ष आम्हाला मिळते आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषत्वानं या ठिकाणी आपल्या संदीपजींचं आणि त्यांच्या सगळ्या टीम नव्याने निवडून आली यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या कारकिर्दीला देखील मनापासून शुभेच्छा देतो. आज काय युगा बघा की आज आंतरराष्ट्रीय चंद्र दिन आहे, म्हणजे चंद्रावरची जी पहिली यशस्वी मोहीम झाली ती साजरी करण्यासाठी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला होतो आणि आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या सभागृहात साहित्य शारदेच्या नभांगणामध्ये जे तारका दळवत असतात, ज्यांचा प्रकाश ज्यांचा उजेड साहित्यामध्ये बघत असे दोन दिग्गज आपल्यासोबत आहेत, पण उद्याचे शोभणे आणि उद्याचे निरज जे आपल्या समोर बसले असा आज हा नभांगणातला साहित्य शारदेच्या नभांगणातला एक अनोखा संगम जो आहे हा चंद्रदिनाच्या निमित्ताने घडून आलेला आहे. खरं तर आजची तारीख ही आम्ही ठरवली नव्हती की आपल्याला आज करायचं, भेटून रामशेठ ठाकूरजीने आज वेळ दिला होता इलेक्शननंतरची आणि आज हा कार्यक्रम आपण करतो आहोत. त्यामुळे सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जे यशस्वी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मुंबई मराठी पत्रसंघात अध्यक्षांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांना पारितोषिक मिळाले नाही तरीही जे सभागृहात आहेत त्यांचं खास विशेष आभार, कारण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा जी आहे ही आजवर आम्ही इथपर आणू शकलेलो आहोत. निर्जा मॅडमजी आणि शुभ्यजी, सगळ्यात महत्त्वाचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय असेल तर ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली स्पर्धा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आजवर देशातली सर्वाधिक बक्षीस रकमेची ही दिवाळी अंक स्पर्धा आहे आणि याचं सर्वस्वी क्रेडिट जे आहे ते रामशेठजी ठाकूर यांना जातं आणि त्यांच्याकडे एकदा जोरदार काळ आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण सम्राट म्हणून अशी त्यांची ओळख आहे, पण जर सम्राट हा शब्द आम्ही वापरत नाही, आम्ही तुम्हाला शिक्षण दाता असं म्हणतो, कारण जो मागेल त्याला शिक्षण देणं हे त्यांचं आजवरचं प्रीत वाक्य आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे आता मानद सभासद झाले आहेत, त्यामुळे आता अक्काने ते आमचे सभासद आहेत, त्यामुळे आम्ही तुमचंही सर स्वागत या संपूर्ण सभागृहामध्ये आणि रामशेठ ठाकूर सामाजिक प्रतिष्ठानचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की अतिशय आपण ज्यांच्याकडून पुरस्कार घेतो त्या माणसांचं वैशिष्ट्य जर आपण अनुभवलं असेल तर ते सांगणं अतिशय जरुरी असतं. माझे स्नेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूरांची ज्या यशस्वी होती त्यावेळेस पनवेल तालुक्यातले 1000 शाळांना पुस्तकं देऊन आपल्या वडिलांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. आणि दुसरी गोष्ट, रामशेठ ठाकूरांना आठवत नसेल पण मी त्यांना एकदा जाहिरातीसाठी फोन केला, त्यांनी फोनवर मला जाहिरात दिली, त्यामुळे लेखकाने किती कृतज्ञ असलं पाहिजे यासाठी मी या दोन आठवणी सांगितल्या. थँक्यू व्हेरी मच. आता डिजिटल याच्याविषयी बोलणं झालं तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो आमच्या पनवेल किंवा इतर ठिकाणी शेठ भरपूर आहेत, पण ज्यांच्या शेठपणात राम आहेत असं एकच शेठ आम्हाला आयुष्यामध्ये सापडलेले आहेत आणि म्हणून हे सगळं घडत आहे. त्यावेळेस सर हे तुमचं खूप खूप आभार आहे सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो.